गोंदिया एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित एसएस गर्ल्स कॉलेज गोंदिया के गृह अर्थशास्त्र विभाग द्वारा आयोजित 7 दिवसीय राष्ट्र स्तरीय कार्यशाला में मैं पुनः आप सभी का स्वागत करती हूँ। आज हमारी कार्यशाला का 4th दिन है और मुझे खुशी है कि आप लोगों का बहुत ही अच्छा प्रतिसाद हमें मिल रहा है और ये कार्यशाला आप सभी के सहयोग से बहुत ही सफलता से संचालित हो रही है। तो आज हम जिस विषय को लेकर आपके सामने आए हैं वो है हमारे रोजमर्रा के जीवन में पोषक तत्वों की आवश्यकता। हम पोषण माह का आयोजन कर रहे हैं और पोषण माह के अंतर्गत हमें ये जानना बहुत जरूरी है कि पोषण यानी क्या, हम जिन पदार्थों को खाते हैं उसका हमारे शरीर में कैसे उपयोग होता है, वो हमारे लिए किस प्रकार से महत्वपूर्ण है, कितनी मात्रा में हमें उसे लेना चाहिए, हमारे शरीर यष्टि का, हम जिस वातावरण में रहते हैं उसका, ये सभी जो चीजें हैं क्या इनका प्रभाव हमारे पोषण पर पड़ता है, ये सभी जानने के लिए आज हमें जो वक्ता प्राप्त हुई है वो है डॉक्टर प्रज्ञा जुनघरे मैडम। आप SEF कॉलेज चंद्रपुर से है, आप गोंडवाना यूनिवर्सिटी से बिलोंग करती है, आपने अभी तक बहुत से रिसर्च पेपर प्रकाशित किए हैं और मैडम ने बहुत ही सहजता से हमारा निमंत्रण स्वीकार किया है। मैडम मैं आपका स्वागत करती हूँ संपूर्ण महाविद्यालय की ओर से, हमारे गृह अर्थशास्त्र विभाग की ओर से, और आपसे निवेदन करती हूँ कि आज का आपका जो स्पीच है उसे प्रारंभ करें। नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा सुनगरे, FES गर्ल्स कॉलेज चंद्रपूर येथे गृह अर्थशास्त्र या विभागात कार्यरत आहे। राष्ट्रीय पोषण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजक SS गर्ल्स कॉलेज गोंदियाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर बेहेकर सर आणि गृह अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर गोकुला भालेराव मॅडम यांनी मला या कार्यशाळेत बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते। मी आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पोषक घटकांचे आहारामध्ये महत्व। मानवी जीवनात पोषक तत्वांचे महत्व अनन्यसाधारण आहे, कारण आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे। हे आरोग्य चांगले राखण्यासाठी उत्तम सकस आहार घेणे अतिशय महत्वाचे आहे आणि अशा आहारामधूनच निरनिराळे पोषण आपल्याला मिळत असते। त्यामुळे भारतीय लोकांमध्ये पोषण तत्वांबद्दल आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा राष्ट्रीय पोषण सप्ताह सुरू करण्यात आला आहे। आज आपण एकूण 6 पोषण तत्वांबद्दल माहिती बघणार आहोत। तर ही 6 पोषक घटक कोणती आहेत? तर प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिज द्रव्ये ज्याला आपण मिनरल्स म्हणतो आणि पाणी। सुरुवातीला आपण बघू प्रथिने। तर प्रथिने जी आहेत ही शारीरिक निर्माणक करणारे पोषक घटक आहेत। मग आपल्या शरीरामध्ये प्रथिनांचं काय कार्य आहे? तर आपल्या शरीरामध्ये प्रथिने काय कार्य करत असतात ते आपण बघू। नवीन पेशींची निर्मिती करणे, पेशींची झीज भरून काढणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, चयापचयाच्या क्रियेसाठी सुद्धा प्रथिने अतिशय आवश्यक आहेत। केस, नखे, त्वचा, स्नायू, पेशीजाल यांच्या निर्मितीसाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहेत। शारीरिक प्रतिकार आणि मानसिक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आहारामध्ये प्रथिने आपल्याला घेणे फार महत्वाचे आहे। मग आता आपल्या शरीरामध्ये हे प्रथिने प्राप्त कुठून करायचे? तर प्रथिने प्राप्तीचे 2 माध्यमे आहेत, एक वनस्पतीस पदार्थ आणि दुसरा आहे प्राणीस पदार्थ। तर वनस्पतीस पदार्थ म्हणजे कोणती? कडधान्य, डाळी, सोयाबीन, शेंगदाणे आणि कोंड्यासहित कणिक। त्याचबरोबर प्राणीस पदार्थ म्हणजे कोणते? दूध, मांस, मासे, अंडी, यकृत इत्यादींमधून आपल्याला प्रथिने मिळत असतात। तसं पाहिलं तर प्राणीस प्रथिने ही उत्तम गुणवत्तेची प्रथिने मानल्या जातात। नंतरचा पोषक घटक आहे कर्बोदके। शक्ती व उष्णता प्रदान करणारे हे पोषक घटक आहे। मग कर्बोदके आपल्या शरीरामध्ये काय कार्य करत असतात? तर
शरीराचे उष्णतामान कायम राखण्यासाठी कर्बोदके अतिशय आवश्यक आहेत. आहारात जास्त असलेल्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजन मध्ये होऊन ते यकृतात व मांसपेशीत संग्रहित केले जाते आणि शरीराला आवश्यक असेल तेव्हा पुन्हा त्याचे ग्लुकोज मध्ये रूपांतर होऊन ग्लुकोजचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर मज्जासंस्था व मेंदूची कार्य सुरळीत चालण्यास कर्बोदके आपल्या शरीराला अतिशय आवश्यक आहेत. 1 ग्राम कर्बोदकांपासून आपल्याला 4 कॅलरी मिळत असते. मग आता ही कर्बोदके आपण घ्यायची कुठून, तर प्राप्तीची साधने कोणती आहेत याची, तर तृणधान्य. आता तृणधान्य म्हणजे काय, जसं ज्वारी, बाजरी, गहू, मका, साखर, गूळ, सुकी फळे, साबुदाणा, आरारोट, मध इत्यादींमध्ये आपल्याला कर्बोदके उत्तम प्रमाणात मिळत असतात. त्याचबरोबर पिकलेली जी फळे असतात त्या पिकलेल्या फळांमध्ये सुद्धा कर्बोदके असतात आणि ह्या सर्वांचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. त्यानंतरचे पोषक घटक आहे स्निग्ध पदार्थ. शरीराला उष्णता आणि शक्ती देणारे हे पोषक घटक आहे. मग स्निग्ध पदार्थाचं काय कार्य आहे, आपल्या शरीरामध्ये स्निग्ध पदार्थ नाजूक इंद्रियांचे संरक्षण करण्याकरता अतिशय आवश्यक आहे. शरीराभोवती असलेल्या चरबीच्या आवरणामुळे शरीरातील उष्णता सहजासहजी बाहेर जाऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला स्निग्ध पदार्थ अतिशय आवश्यक आहे. स्निग्ध पदार्थांचा शरीरामध्ये वंगणासारखा उपयोग होत असतो. 1 ग्राम स्निग्ध पदार्थांच्या ज्वलनापासून आपल्याला 9 कॅलरी मिळत असते. मग आता हे आपल्या शरीरामध्ये घ्यायची कुठून, तर तूप, लोणी, खवा, क्रीम, दूध, माशांचे तेल, मासे, अंडी, ही जी काही प्राणीज पदार्थ आहेत यामधून आपण स्निग्ध पदार्थ घेत असतो. त्याचबरोबर वनस्पतीज जी पदार्थ आहेत त्यामध्ये वनस्पतीज तेल, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, नारळ, काजू, तीळ, जवस, करडई, मोहरी इत्यादींमधून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळत असतात आणि त्या सर्वांचा आपण आहारामध्ये समावेश करायला हवा. त्यानंतरचे पोषक घटक आहे जीवनसत्वे. शरीर संरक्षक हे पोषक घटक आहे. जीवनसत्वाचे 2 भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. 1 आहे स्निग्धद्रव्य जीवनसत्वे आणि दुसरं आहे जलद्रव्य जीवनसत्वे. तर स्निग्धद्रव्य जीवनसत्वे ही अ, ड, ई व के आणि जलद्रव्य जीवनसत्वे आहेत ब आणि क. त्यामध्ये आधी आपण बघू अ जीवनसत्व, ज्याला नेत्र रोग अवरोधक तत्व असं म्हटलं जातं. हे जीवनसत्व डोळ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व अ कार्य करत असते. त्वचा आणि केसांसाठी सुद्धा जीवनसत्व अ अतिशय महत्वाचं आहे. मग आपण हे प्राप्त कुठून करू शकतो, तर गाजर, हिरवे पालेभाज्या, कॉडलिव्हर ऑइल, माशांचे तेल इत्यादी मधून आपण जीवनसत्व अ घेऊ शकतो. जीवनसत्व अ चे पूर्वघटक ज्याला आपण केरोटीन असं म्हणतो, हे गडद, पिवळ्या, नारंगी आणि हिरव्या रंगांच्या वनस्पती आणि फळांमध्ये आढळतं आणि यांचा जर आपण आहारामध्ये समावेश केला तर जीवनसत्व अ हे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळेल. त्यानंतर आहे जीवनसत्व ड. अन्नातील कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे शोषण करण्याचं कार्य जीवनसत्व ड करत असते. त्याचबरोबर हाडांच्या मजबूतीसाठी जीवनसत्व ड अतिशय आवश्यक आहे. मग आपल्याला जीवनसत्व हे ड कुठून मिळेल, तर सूर्याच्या नील किरणांमध्ये जीवनसत्व डी विपुल प्रमाणामध्ये असतं. आपल्याला खूप काही करायची गरज नसते. सकाळच्या वेळेस जी काही कोवळी सूर्याची जी काही किरणे असतात त्यामध्ये आपण 20-25 मिनिटे जरी बसलो तरी पण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व ड मिळत असते. त्याचबरोबर शेंगदाणे, तीळ, अंडी, कॉडलिव्हर ऑइल यामध्ये सुद्धा जीवनसत्व डी भरपूर प्रमाणामध्ये असते आणि ह्या सर्वांचा आपण आहारामध्ये जर समावेश केला तर व्हिटॅमिन डी ची आपल्याला कमतरता जाणवणार नाही.
यानंतर आपण बघू जीवनसत्व ई, जे प्रजोत्पादन शक्ती वाढविण्यास आणि स्थिर ठेवण्याचे कार्य करत असते, त्याचबरोबर मांसपेशींच्या वाढीसाठी व नलिका विरहित ग्रंथीचे कार्य योग्य रीतीने होण्यास मदत करत असते। मग आपण आपल्या शरीरामध्ये जीवनसत्व ई घेण्यासाठी काय करायला हवं, तर मोड आलेले जे काही कडधान्य असतात यांचा आपण आहारामध्ये समावेश करायला हवा। कमीत कमी आठवड्यातून तीनदा तरी मोड आलेले जे काही कडधान्य आहे हे आहारामध्ये घ्यायला हवे। त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या, यकृत, अंडी, मांस, दूध, लोणी यासारख्या ठिकाणहून आपल्याला जीवनसत्व ई मिळत असतं आणि या सर्वांचा आपण आहारामध्ये समावेश करणे गरजेचे आहे। त्यानंतर आहे जीवनसत्व के। जीवनसत्व के रक्तस्त्राव प्रतिबंधक जीवनसत्व म्हणून ओळखले जाते। मग याची कार्य काय आहेत, तर रक्त गोठण्याच्या क्रियेस हे अतिशय आवश्यक आहे। आपल्याला जीवनसत्व के हिरव्या पालेभाज्या, पालक, पानकोबी, फुलकोबी, सोयाबीन यामध्ये पुरेशा प्रमाणात मिळत असतं, तर तृणधान्य, फळे, बटाटे यामध्ये साधारण प्रमाणामध्ये मिळत असतं आणि मांस, मासे, अंडी, लोणी यामध्ये अल्प प्रमाणामध्ये जीवनसत्व के मिळत असतं आणि ह्या सर्वांचा आपण आपल्या आहारामध्ये जर समावेश केला तर जीवनसत्व के ची कमतरता जाणवणार नाही। त्यानंतर आहे जीवनसत्व ब, ज्यामध्ये B1, B2, B3, B6 आणि B12। मग ह्या जीवनसत्व ब ची काय कार्य आहेत, तर शरीराची वाढ आणि उत्तम आरोग्य राखण्यास जीवनसत्व बी मदत करत असतं। पचन संस्थेच्या कार्यासाठी अतिशय आवश्यक आहे। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व ब हे आवश्यक आहे। त्याचबरोबर मज्जातंतू सुस्थितीस ठेवण्यास आवश्यक आहे। मग आपण हे प्राप्त कुठून करायचे, तर डाळी, धान्य, तेलबिया, शेंगदाणे, दूध, यकृत, मांस, मासे, अंडी इत्यादी मधून आपल्याला जीवनसत्व ब हे मिळत असते आणि ह्या सर्वांचा आपण जर आपल्या आहारामध्ये समावेश केला तर जीवनसत्व ब ची कमतरता आपल्याला भासणार नाही। त्यानंतरचे पोषक घटक आहेत खनिज द्रव्य, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो। शरीर नियंत्रक अन्न पदार्थात खनिजांचा समावेश होतो। आपल्या शरीरामध्ये एकूण 24 खनिजे असतात, ही आहारात मिळणे आवश्यक आहे। त्यापैकी आपण कॅल्शियम आणि लोह ही खनिजे बघू। त्यामध्ये आधी आपण बघू कॅल्शियम, तर आपल्या शरीरात सर्वात जास्त प्रमाणात असणारा खनिज द्रव्य म्हणजे कॅल्शियम हा होय। मग कॅल्शियमचं काय कार्य आहे, तर हाडे व दातांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे। रक्त गोठण्याच्या क्रियेकरिता कॅल्शियम आवश्यक आहे। मांसपेशी क्रियाशील राहण्यास कॅल्शियम आवश्यक आहे। हृदयांच्या स्नायूंचे कार्य योग्य रीतीने चालण्यास कॅल्शियम आवश्यक आहे। तर मग आपण ही प्राप्त कुठून करायची, दूध व दुधाचे पदार्थ, कडीलिंब, शेवग्याच्या शेंगा, पुदिना, राजगिरा इत्यादींचा जरी आपण आहारामध्ये समावेश केला तरी कॅल्शियमची कमतरता आपल्याला भासणार नाही। आपण आपल्या आहारामध्ये रोज एक ग्लास जरी दूध घेतलं तरी पण कॅल्शियम आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतं। पण खूप लोकांना दूध आवडत नाही। जरी आपण एक ग्लास दूध नाही घेतला तरी पण रोज एक कप जरी दूध आपल्या आहारामध्ये घेत असू तरीही भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आपल्याला मिळत असते आणि कॅल्शियमची कमतरता जाणवणार नाही। त्यामुळे आपण आहारामध्ये या सर्वांचा समावेश करणे अतिशय आवश्यक आहे। त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे लोह। तर लोहाचं आपल्या शरीरामध्ये काय कार्य आहे, शरीरातील विभिन्न भागात प्राणवायू नेण्याचं कार्य करत असतं, त्याचबरोबर रक्तगोलक तयार करत असतं। साधारणतः आपण जर बघितलं तर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 10 वरती असायला पाहिजे, पण स्त्रियांमध्ये जर आपण बघितलं तर ते प्रमाण 6, 7, 8 एवढं असतं
आणि रक्ताची कमतरता जाणवत असते। मग आता हिमोग्लोबिन आपल्याला वाढवण्यासाठी काय आहारामध्ये समावेश करायला हवा, तर धान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या, तेलबिया, प्राणीज पदार्थ, गूळ, साखर, मध, वेळची पाने इत्यादी सर्व पदार्थांचा आपण आहारामध्ये जर समावेश केला तर रक्ताची पातळी वाढते आणि आपल्या हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा वाढत असतं। त्यामध्ये आपण ह्या सर्व आहारामध्ये ह्या सर्वांचा समावेश करणे अतिशय आवश्यक आहे। शेवटचं आहे पाणी। शरीरामध्ये 60-70% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे। मग ह्या पाण्याचं आपल्या शरीरामध्ये काय कार्य आहे, तर शरीरातील अन्नरस वाहून नेण्यास आवश्यक आहे, पाचक रसांच्या निर्मितीकरिता आवश्यक आहे, शरीराचे उष्णतामान नियंत्रण करण्यास आवश्यक आहे, त्याचबरोबर उत्सर्जन क्रियेसाठी पाणी आवश्यक आहे। मग आता आपण प्राप्त कुठून करायचं, तर जे काही आपण दिवसभरामध्ये 6-7 ग्लास पाणी पितो त्यामधून आपल्याला मिळत असतं। त्याचबरोबर रसाळ फळे, विविध पेय, दूध, दही यामधून आपण पाणी घेत असतो। आपण जी सर्व पोषक घटक पाहिली, ही सर्व पोषक घटक शरीराला अतिशय आवश्यक आहेत, जेणेकरून आपले स्वास्थ्य सुदृढ राहणार। म्हणून आपल्या आहारामध्ये या 6ही पोषक घटकांचा आपण समावेश करायला हवा। मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं विद्यार्थिनींनो, की जे काही आपण खाद्यपदार्थ घेतो आपल्या आहारामध्ये, तर ही सर्व पोषक घटक आपल्याला मिळण्यासाठी खूप महागडे जे काही सुके मेवे असतात तेच खायला पाहिजे काही गरजेचं नाही। तुम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये असता त्या भागामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये बरंच काही असतं आणि ते तुम्ही जर आपल्या आहारामध्ये त्या सर्वांचा समावेश केला, जंगलामधली जी काही भाज्या आहे, शेतामध्ये जे काही तुमच्या उगवतं, आजूबाजूला ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत, ह्या सर्वांचा जरी तुम्ही आपल्या आहारामध्ये समावेश केला तरीही आपल्याला उत्तम असं पोषण मिळत असतं। आणि म्हणूनच आपण सर्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश करून आपलं स्वास्थ्य हे सुदृढ ठेवायचं। धन्यवाद। धन्यवाद मॅडम, आपने हमें पोषक घटकों की जो जानकारी दी है, हमारी छात्राएं निश्चित रूप से उसे समझी होगी और वो अब अपनी आवश्यकता के अनुसार इन पोषक घटकों का अपने रोज के आहार में समावेश करेंगी, ये मेरा विश्वास है। मैडम, आपने जिस सरलता से पोषक घटकों की जानकारी दी है उसके लिए मैं हमारे महाविद्यालय की ओर से आपका आभार मानती हूँ, और इसके बाद भी जब हम आपको आमंत्रित करेंगे तब आप इसी प्रकार से हमारा आमंत्रण स्वीकार करेंगी, ऐसी अपेक्षा करती हूँ। हमारे आज का ये सेशन यहीं पे हम समाप्त करते हैं और कल एक नए विषय को लेकर हम फिर आपके साथ मिलेंगे। तब तक के लिए हमें आज्ञा दीजिए। धन्यवाद।